नमस्कार, कुक विथ मरावध्या आपलं स्वागत। आज आपण डिंकाचे लाडू बनवणार आहोत। थंडीतले लाडू खास करून हाडांसाठी खूप लाभदायक असतात, तर असेहे लाडू अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। याकरता लागणार साहित्य आहे 250 ग्रॅम किसलेले सुके खोबरे, 150 ग्रॅम सीडलेस खारीक, तुम्ही खारीक पावडर जरी वापरला तरी काहीच हरकत नाही, याचबरोबर 150 ग्रॅम डिंक, 300 ग्रॅम तूप, 250 ग्रॅम साखर पावडर, तुम्ही याच्या बदल्यात गुळ देखील वापरू शकता। याचबरोबर 50 ग्रॅम काजूगर, 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम बेदाणे, ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता, 50 ग्रॅम खसखस, 2 टीस्पून वेलची पावडर आणि लागेल 1/2 टीस्पून जायफळ पावडर। सगळ्यात आधी आपण खारीक पावडर करणार आहोत। याकरता पॅन गरम करण्यास ठेवावे आणि यात खारीक काढून ती लो फ्लेमवर भाजून घ्या, जोपर्यंत खारीक क्रिस्पी होत नाही तोपर्यंत। आता भाजलेली खारीक थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून पावडर करून घ्यावी। यानंतर खसखस काढून तेही खमंग भाजून घ्या। खसखसचा कलर थोडा चेंज झाल्यानंतर एका बोलमध्ये काढून ठेवावे। यानंतर सुके खोबरे काढून खमंग भाजून घ्यावेत। या ठिकाणी सुके खोबरे छान भाजून घेतले आहे, याला ते एका बोल मध्ये काढून घ्यावे। आता त्याच पॅन मध्ये थोडे तूप काढावे। तूप चांगले गरम करून यात डिंक टाकावा आणि डिंक छान फ्राय करून घ्या। डिंक छान फुलल्यानंतर तो एका प्लेट मध्ये काढावा। याच प्रकारे बाकीचा डिंक देखील फ्राय करून घ्या। आता पुन्हा थोडे तूप काढून यात बारीक कट केलेले काजू आणि बदाम टाकून मंदाचेवर फ्राय करावेत। थोड्या वेळानंतर काजू बदामचा कलर चेंज झालेला दिसत आहे, यात बेदाणे टाकून फ्राय करावेत। बेदाणे छान फुलल्यानंतर बोल मध्ये काढून ठेवावेत। आता पॅन मध्ये थोडे तूप काढावे, यात बारीक केलेली खारीक पावडर काढावी आणि खारीक पावडर पण छान भाजल्यानंतर बोल मध्ये काढून ठेवावी। आता राहिलेले तूप देखील पॅन मध्ये चांगले तापून घ्यावे। या ठिकाणी डिंकाच्या लाडावसाठीचे सगळे जिनस आपण तुपात फ्राय करून घेतलेले आहे। आता फ्राय केलेला डिंक एका वाटीने थोडा थोडा घेऊन फोडून घेणार आहोत। अशा प्रकारे फ्राय केलेला सगळा डिंक बारीक फोडून बोल मध्ये काढून घ्यावा। आणि छान मिक्स करून घ्यावे। यात आता वेलची पावडर, जायफळ पावडर आणि आवडीनुसार साखर पावडर ऍड करावी। इथे मी घेतलेली सगळी साखर पावडर वापरत आहे आणि हे सगळे छान मिक्स करावे। यात शेवटी तापवलेले तूपही ऍड करावे। तूप कमी वाटल्यास थोडे आणखीन तूपही गरम करून वापरू शकता। आता मिश्रण गरम असतानाच लाडू बांधायला घ्यावेत। यासाठी इथे मी एक पळीने मिश्रण घेत आहे, जेणेकरून एका चक्रात लाडू होतील। आता हा तयार लाडू बाजूला ठेवून द्या। याच प्रकारे बाकीचे लाडूही तुम्ही बांधून घ्यावेत।
तर या ठिकाणी सगळे लाडू बांधून तयार आहेत. हे डिंकाचे लाडू चवीला खूप चविष्ट झालेत. तर या थंडीत तुम्ही हे लाडू घरी नक्की ट्राय करून पहा आणि तुमचे लाडू कसे झालेत हे कमेंट्सद्वारे कळवा. नेहमीप्रमाणे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअरचे बटन क्लिक करा आणि कुक विथ मराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.